आपण केलेला आहे आणि त्यामधून प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन स्वरूपाचे आपण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दोन वर्ग निवडलेले आहेत। अर्थातच आपण ते त्याचं जे वितरण आहे त्या पालकाचं त्या बक्षिसाचं आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक सोनवणे साहेब यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी निश्चित करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। आणि ते आपण जे काही निवडलेले वर्ग आहेत त्यांचं फलक आणि त्यांचं बक्षीस त्या त्या वर्गामध्ये आणि दर्शनी भागामध्ये लावतो जेणेकरून विद्यार्थ्यांना बाकीच्या प्रेरणा मिळाली पाहिजे की आपलं सुद्धा नाव पुढच्या वर्षी वर्गामध्ये लागलं पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे। आणि म्हणून वर्षभर झालेल्या जे काही परिपाठ आहे त्याचं मी मूल्यमापन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्याचा रिझल्ट आपल्या समोर मी वाचत आहे। आम्ही मूल्यमापन केलेलं आहे निकाल काढलेला आहे तिन्ही वर्गातून तर आम्ही 7/10/2023 तारखेनुसार कोणता विषय आहे सगळं आपल्याकडे रेकॉर्ड आहे। 7/10/2023 ला दोन्ही वर्गाला आम्ही कॉमन असं स्थान दिलं होतं ते म्हणजे 5वी आणि 6वीला कॉमन दिलं होतं त्यामुळं प्राथमिक गटामध्ये प्राबल्य वाढत ते 7वीच्या वर्गाचं म्हणून प्राथमिक गटातून आपण 7वीला या वर्षीचं नामांकन जाहीर करत आहोत। माध्यमिक गटातून इयत्ता 10वीला नामांकन जाहीर करत आहोत। धन्यवाद।